बोलो, आपको मेरे पीछे बोलना पड़ेगा। ठीक है। हरा भरा और प्यारा गाओ, हरा भरा और प्यारा गाओ, देश का सबसे न्यारा गाओ, एक बार की बात सुनाए, एक बार की बात सुनाए, सुनो ध्यान से तुम्हें सुनाए। नमस्कार मंडळी, मी पूजा, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नड्डी या गावात। मॅक्लॉडगंज पासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर वसलेलं हिमाचल प्रदेश मधील हे छोटस गाव नड्डी। नड्डीचे प्रमुख आकर्षण म्हणजे धौलाधर माउंटेन रेंज, हा भला मोठा बर्फाने झाकलेला पर्वत। समुद्र सपाटीपासून 2000 मीटर उंचीवर असलेल्या या गावात आम्ही आमचे मे महिन्यातले 20 दिवस घालवले। अशा ठिकाणी हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा होमस्टे मध्ये राहिलेलं केव्हाही उत्तम। आमच्या रूम मागील हा व्ह्यू एक पोस्टर सारखा भासायचा आणि सूर्यास्ताच्या वेळेस पसरलेला तो सोनेरी प्रकाश एक सुखद अनुभव देऊन जायचा। या गावातील क्यूट क्यूट कॅफेज आम्ही एक्सप्लोअर केले आणि प्रत्येक दिवसाच्या सूर्यास्ताचा आनंद घेतला। तर आता आम्ही जातोय नड्डी टू धर्मकोट या रस्त्याला, तर एक छोटासा ट्रेक पण होऊन जाईल, एवढं काही कठीण नाही आहे, फक्त चालायचं आहे फार। तर रस्ता खूप छान असा गावागावातून जातो आणि मध्ये टिबेटियन फ्लॅग टेम्पल पण लागतो। सो तुम्हाला दाखवते की नड्डी टू धर्मकोट हा रस्ता कसा आहे। जंगला जंगलातून जाणाऱ्या या रस्त्याने आम्ही खूप छान छान गोष्टी अनुभवत होतो। जंगलातले फुलं, फुलपाखरं, पक्षी या सगळ्यांचा आनंद घेत आम्ही पुढे जात होतो। थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो ट्रियून ट्रेकच्या बेसला, म्हणजे धर्मकोट येथील गडू टेम्पलला। मंदिरात काही वेळ घालवल्यावर आम्ही मॅक्लॉडगंजच्या रस्त्याने जायला निघालो टिबेटियन फ्लॅग टेम्पलकडे। मंदिर नाही आहे, पण ते फ्लॅग जे लावलेत त्यालाच एक मंदिर मानलं जातं, कारण ते खूप
पवित्र स्थान असं मानलं जातं, तिथं व्हाईब्स पण या खूप पॉझिटिव्ह आहेत। तर तुम्ही धर्मकोट आलात तर धर्मकोटपासून तुम्ही ड्राईव्ह करून येऊ शकतात आणि खूप सुंदर जागा आहेत। आणि सनसेट आणि सनराईजच्या टायमाला ते फ्लॅग्सवर पडणारा प्रकाश आणि येणारी हवा अप्रतिम, म्हणजे हा एक्सपिरियन्स तुम्ही नक्की घ्या। टिबेटियन फूड तुम्हाला मिळेल, मोमोज इथले खूप छान आहेत। तर मॅकलॉडिसनच्या स्क्वेअर पासून हे फारच जवळ आहे। चेतन कसं वाटलं तुला? नाकातून पाणी काढणारी मोमोची चटणी खाऊन आम्ही खातोय कॅरेट चीज केक। तर अशा निसर्गरम्य देवभूमीला भेट द्यायला तुम्ही कधी निघताय? आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। अशा प्रकारे मी हिमाचलचे अजून भरपूर व्हिडिओ घेऊन येईल। सो बघत रहा, हसत रहा, आनंदी रहा। तर आम्ही आज जातोय सकाळी खबरू वॉटरफॉल आणि बोह व्हॅलीला।